या बातमी से प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। उस्मानाबाद मधील आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले आहेत। ठाकरे गटाकडून आज उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती। दरम्यान उस्मानाबाद मध्ये अज्ञातांनी एसटी बस फोडल्या। उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेज समोर आंदोलकांनी टायर जाळले, याचा परिणाम उस्मानाबाद बस डेपोच्या वाहतुकीवर झालाय। उस्मानाबाद मध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। उस्मानाबाद शहरातील डेपोतील वाहतूक संत गतीने सुरू आहे। तसेच तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे। आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस। शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं कैलास पाटील आंदोलनाचे तीव्र प्रसाद आता उस्मानाबाद मध्ये उमटू लागले आहेत। अनेक शेतकरी हे कैलास पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत। उस्मानाबाद येथील पीक विम्याचं आंदोलन आता चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे। 2 दिवसांपूर्वीच कैलास पाटील यांना प्रशासनाकडून एक पत्र देण्यात आलं होतं। उपोषणामुळे कैलास पाटील यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागल्यानं प्रशासनाकडून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती। पण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोवर आपण उपोषण सोडणार नाही, असं कैलास पाटील यांचं म्हटलं होतं। अरे यार देख ना, सब कितना घूम रहे हैं। अगर अपने पास भी कार होती तो अपन घूमते थे ना। अरे तो फिर खरीद लेना जल्दी। बट मेरे पास उतने पैसे ही नहीं है ना अभी। अरे तेरे पास 5,000 रुपये तो होंगे। हाँ है ना, क्यों? चल ममता रेडीमेड में शॉपिंग करेंगे। अरे बट ममता रेडीमेड में शॉपिंग करने का और कार का क्या कनेक्शन है? अरे ये देख, उनके 25th एनिवर्सरी पर उन्होंने लकी ड्रॉ रखा है। 5,000 के शॉपिंग पर वो टाटा पंच कार दे रहे हैं, 3,000 के शॉपिंग पर सुजुकी एक्सेस दे रहे हैं, और 2,000 के शॉपिंग पर आईफोन 13 दे रहे हैं, और 1,000 के शॉपिंग पर डेल लैपटॉप दे रहे हैं। वाह ये तो सही है यार। तू तेरे पापा के लिए शॉपिंग कर और मैं मेरे भाई के लिए शॉपिंग करती हूँ। सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके सारे बक्षीस देत आहेत ममता रेडीमेड। रौप्य महोत्सवानिमित्त खास ममता रेडीमेडने आणली आहे ग्राहकांसाठी धमाकेदार लकी ड्रॉ ऑफर। 1 ऑगस्ट पासून लकी ड्रॉ ऑफर सुरू होत आहे। आजच भेट द्या आणि मनसोक्त खरेदी करून बक्षीस जिंकण्याची संधी सोडू नका। आमचा पत्ता ममता रेडीमेड, लष्कर जगदंबा चौक, सोलापूर।